नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर नितीन दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई. मी नितीन. माझे वडील सरकारी दवाखान्यात नोकरीला होते, पण त्यांच्या आजारपणामुळे नोकरी सोडावी लागली. माझे सुरुवातीपासूनच अभ्यासात लक्ष नव्हते. मी खूप हुशार होतो, पण पुस्तकी ज्ञान ह्यापेक्षा मला व्यवहार ज्ञानाची जास्त पारख होती. मी कशीबशी 12वी पास केली आणि स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. घरून आर्थिक मदत नसल्याने मी छोटी मोठी प्रिंटिंगची कामे करून मित्रांच्या सहाय्याने कामे करू लागलो. हळूहळू माझ्याकडे कामाची गर्दी वाढत गेली. मी देखील दिवस रात्र जागून मेहनत घेतली. माझ्याकडे आता पैसा देखील चांगला येऊ लागला होता. मी लहान वयातच पैशाचे महत्त्व जाणले होते, त्यामुळे कुठलेही काम फुकट करत नसे, मग ते काम छोटे असो की मोठे. पण मी हे विसरून गेलो की माणूस मोठा असो की छोटा, त्याला नशिबाची साथ असावी लागते, त्याशिवाय त्याची भरभराट होत नाही. मी माझ्या कष्टाच्या भ्रमात दैवी शक्तीला विसरलो. एकदा माझ्याकडे माझा एक मित्र सौरभ अगदी घाईत आला व त्याने मला विनंती केली की त्याच्याकडे शेगाव येथील महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे, तरी साऱ्या भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून त्याला महाराजांचा फोटोसहित असलेले 4-5 बॅनर तयार करून दे. मी त्याला कामाचे पैसे मागू शकत नव्हतो आणि फुकटात काम करण्याची माझी इच्छा नव्हती, म्हणून मी त्याला टाळण्यासाठी म्हटलं, सौरभ, आधीच माझ्याकडे एक अर्जंट काम सुरू आहे, ते जर आजच्या आज पूर्ण केलं नाही तर माझं हे फार नुकसान होईल. तू दुसऱ्या कुणाकडून बॅनर तयार करून घे ना. ते ऐकून सौरभ जरा नाराज झाला व निघून गेला. तो निघून गेल्यावर माझ्या कामाला मी लागलो आणि तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेल्याने माझं काम ठप्प पडलं. मला वाटेल येईल लाईट 1-2 तासात, पण सुमारे 4 तास उलटले पण लाईट आली नाही. माझा वेळ वाया जात होता आणि मी ज्या कामासाठी महाराजांच्या कामास नकार दिला तेच काम खोळंबले होते. मला माझ्या कुत्सित मनाचा राग येत होता. मी का असं वागलो? मग मी तडक सौरभ याच्या घरी गेलो. तिथे महाराजांची पालखी आलेलीच होती. मी दर्शन घेऊन क्षमा मागितली व ह्यापुढे कधीही कुत्सित विचार करणार नाही असं वचन महाराजांना दिलं. व पुढील 10-15 मिनिटात माझ्या लहान भावाचा मला निरोप मिळाला की दादा लाईट आली. मी त्याला म्हटलं, तू कामाला सुरुवात कर, मी आलोच. मी तिथे प्रसाद भोजनाला न थांबता तसाच निघून आलो व माझ्या कामास प्रारंभ केला. सुमारे संध्याकाळी 7-8 वाजेच्या दरम्यान मला ते काम देणारी व्यक्ती आली व काम अजूनही पूर्ण न झाल्याने माझ्यावर रागवली व पैसे न देताच निघून गेली. आता मी केलेल्या दिवसभराच्या मेहनतीवर पाणी फिरणार होतं, शिवाय माझं आर्थिक नुकसानही होणार होतं, म्हणून मी खूप दुःखी झालो. मी अगदी शांत बसलो होतो तेवढ्यात मित्र सौरभ डबा घेऊन आला व त्यात महाराज यांचा प्रसाद होता. तो मला म्हणाला, अरे तू प्रसाद न घेताच निघून आला, त्यामुळे मीच तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आलो. मग मी त्या डब्यातील प्रसाद थोडासा खाल्ला आणि बाकीचा प्रसाद घरात दिला. मी सौरभ ह्याला त्यानंतर प्रामाणिकपणे कबुली दिली की मी कसं त्याच्याशी कुत्सित बुद्धीने वागलो व परिणामी आजच माझा दिवस किती वाईट गेला. ते ऐकून सौरभ मला म्हणाला, अरे उलट आजचा दिवस तुझ्यासाठी किती चांगला होता हे लक्षात घे. तुला आज प्रथमच कळून चुकलं की तुझ्या समस्या
गुरूंच्या सान्निध्यात राहून सुटण्यास मदत होते आणि गुरुपासून लांब गेला की समस्या चिटकण्यास सुरुवात होते. बघ, आता तू महाराजांच्या आश्रयास आहे, तुझं कुठलंही काम फत्ते झालंच म्हणून समज. सौरभ मला हे सांगत होता व तितक्यात मला पुन्हा त्या व्यक्तीचा निरोप आला की जर मी त्याचं काम दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण करून दिलं तर तो मला त्याचे पैसे देईल. मग काय, आता माझ्यासाठी संपूर्ण रात्र काम करण्यासाठी होती. मी व लहान भाऊ असे आम्ही रात्रभर जागून ते काम पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्या कामाचे पैसे मिळाले. खरंच त्या प्रसंगानंतर मी कधीही महाराजांच्या सेवेत कसूर केली नाही. कितीही महत्त्वाचं काम असलं तरीही मी ते बाजूला ठेवून आधी महाराजांची उपासना करतो व मगच कामाला प्रारंभ करतो, तरच माझ्या कामाला यश येतं ही नेहमी प्रचिती येत असते. म्हणूनच माझी गजानन माऊली ही माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा. कथा 89 दिला डॅश 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 आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे शेख महम्मद. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं रमेश काळे, 2 शैलेंद्र खोत, 3 सौपुष्पा बनसोड, 4 विश्वास बनसोड, 5 राजेश फरांदे, 6 सोपान जोहरी, 7 अमोल अर्दाड, 8 ज्योत्स्ना जाधव, 9 मंगला टिकले, 10 महिमा भुरखंडे, 11 सविता चौगुले, 12 गजानन मेहरे, 13 विद्या वानखेडे, 14 शेफाली कांबळी, 15 कुसुम पडवळ, 16 वैभव गोळे, 17 अरुणा कठार, 18 सुरेश तिबडेवाल, 19 योगेश अग्निहोत्री, 20 योगेश भूमकर, 21 मंगेश पुरी, 22 प्रकाश आदिवारेकर, 23 मिस्टर हर्षित, 24 सुरेखा गिरी, 25 रामेश्वरी देसाई, 26 सुनील गिरी, 27 उर्मिला दामले, 28 जया आंधळे, 29 सीमा पाटील, 30 जया डोळस, 31 ललिता क्षीरसागर, 32 मुग्धा पाटील, 33 कुमुदिनी मेहेंदळे, 34 पल्लवी पाटोळे, 35 क्षमा मुरकर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते.